जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धुळे शहरातील कुमारनगर भागात राहणाऱ्या एका 4 वर्षीय बालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून वीज वितरण कंपनीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. धुळे शहरातील कुमारनगर भागात असलेल्या एका विद्युत पोलमधून वीज प्रवाहित होत असल्याची तक्रार नागरिकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वीज वितरण कंपनीकडे केली होती. यामुळे एखाद्या नागरिकाचा मृत्यू होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र याबाबत तक्रार करून देखील वीज वितरण कंपनीने कुठलीही दखल न घेतल्याने अखेर मंगळवारी रात्री या ठिकाणी असलेल्या लव्यम रेलन या बालकाचा खेळताना या विद्युत पोलला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमधून वीज वितरण कंपनीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. झालेल्या घटनेस वीज वितरण कंपनी जबाबदार असून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आमच्याकडे 10/98 एमएससीबीच्या लापरवाहीमुळे एक केस रजिस्टर झाली आणि त्या संदर्भात आम्ही कुमारनगरच्या एरियामध्ये त्या केसच्या फॉलोअपसाठी आलेलो आहे. महिला बाल विकास मंत्रालय यांच्याकडून प्रोजेक्ट आहे, चाइल्डलाईन प्रोजेक्ट हे सप्तशृंगी बहुउद्देशीय संस्थेला मिळालेले आहे आणि त्या चाइल्डलाईन प्रोजेक्टवर मी गीता कैलाश कटारिया टीम मेंबर म्हणून काम करते. आता संध्याकाळी 8:30 सुमारास लव्यम प्रशांत रेलन या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे पोलचा शॉक लागल्यामुळे. तर याच्यामध्ये कितपत आपली जागरूक पब्लिक किंवा प्रशासन याला जबाबदार आहे याचं उत्तर आम्हाला विचारायचं आहे सगळ्यांना. आणि याचा पाठपुरावा होईपर्यंत आम्ही त्याचा मागोवा घेत राहू. घटना संध्याकाळी तो मुलगा बाहेर खेळत होता, खेळत असताना तो खेळता खेळता त्या पोल जवळ गेला. त्याच्या हातामध्ये वही आणि पेन होता, तर त्या ओट्यावर चढत होता, त्या पोलला धरून तो मुलगा चढत होता, तो जागीच चिटकून गेला. कोणालाही माहिती नाही अक्षरशः त्याचा तिथे जागीच मृत्यू झाला त्याच्यानंतर सगळ्यांना कळालेलं आहे. आणि ही पहिली घटना नाही, तिसरी घटना झालेली आहे. तर कितपत याला प्रशासन जबाबदार आहे की निष्पाप लोकांचे जीव जाऊन राहिलेले आहेत इथे. पर तुमची मागणी काय आहे? मागणी आता प्रशासनाने याच्यावर जर कारवाई केली तर ठीक आहे, नाही तर आमच्या लेवलला आम्हाला जे करायचं आम्ही ते करू.